पाहुयात पुढची बातमी। राज ठाकरे यांचा ठाणेकर सत्कार करणार आहेत। आनंदनगर टोल नाका इथे राज ठाकरे यांचं जंगी स्वागतही होणार आहे। इतक्या वर्षांच्या नंतर टोल मुक्ती दिल्यामुळे ठाणेकर आता राज ठाकरे यांचे आभार मानणार असल्याचं कळतंय। आज राज ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याच वेळेला त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार केला जाईल। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी याविषयीची माहिती देत आहेत। अक्षय, यामिनी, राज ठाकरे हे आता पहिल्यांदाच टोल मुक्ती झाल्याच्यानंतर ठाण्यामध्ये येत आहेत आणि त्याचंच औचित्य साधून ठाणेकरांकडून मनसेच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे आणि यासाठी तयारी देखील इथे केली जाते। ठाण्याचा जो आनंदनगर टोल नाका आहे तिथून राज ठाकरे येत असल्यामुळे त्या ठिकाणी बेंडबाजा आणणार आहे, ढोल तसा वाजवणार आहे, फुलांचं वर्षाव केलं जाणार आहे आणि अगदी टोल नाक्यावरच राज ठाकरे यांचा सत्कार देखील केला जाणार आहे। त्यासाठी काही मोजके ठाणेकर या ठिकाणी उपस्थित असतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित असणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकरांचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे आणि टोल मुक्ती मिळालेली आहे। 2 वर्ष अधिक होईना पण टोल मुक्ती मिळाली असल्यामुळे राज ठाकरेंचा सत्कार हा आयोजित करण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।